ओम शिवाय मंडळी ओम शिवाय मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव येथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी असं झालंय की ही आधुनिक युग हे डिजिटल योग या युगामध्ये माणूस असा समाधानीच नाही समाधानच नाही त्याला सतत कुठल्या ना कुठल्या ताण तणावात मध्ये असतो आनंद घ्यायचा त्याला समजनाच गेलाय आनंद शोधायचा प्रयत्न करतोय पण आनंद भेटत नाही त्याला त्यामुळं आनंद भेटत नसण्यामुळे त्याचं मन अस्थिर झालंय तणावग्रस्त झालंय आणि त्या तणावाचा परिणाम म्हणजे त्याच्या आरोग्यावर होतो आरोग्य बिघडले एवढी सुधारणा झाली दाताचे डॉक्टर आहेत कशाचे डॉक्टर आहेत पण तरीही विकार काही बंद होत नाही सगळेच सगळ्या सुविधात पण त्या सुविधाचा माणसाच्या शरीरावर कसलाच परिणाम तितक्या एक होतो समजा एखाद्या गोष्टीसाठी औषध घेतलं ती चालू झालं की दुसरं काहीतरी उद्भवतं म्हणजे एक कड दाबलं की इकडे उचकत थोडक्यात म्हणजे असं स्थिरता नाही त्यामुळे माणूस हा बेचन झालाय बेचान मग तुम्हाला सांगण्याचं कारण काय की माझ्याकडे जे फोन येतात लोक चर्चा करतात विचारतात या गोष्टीसाठी मला तुम्हाला सांगावं असं वाटलं की सगळेच सगळेच आनंदात असू तुम्ही प्रत्येकजण काही ना काही पैसा आहे त्यांच्याकडे सगळ्या गोष्टीत पण समाधान नाही त्याला कारण आपण स्वतः बी असतो स्वतःच असतो आनंद घ्यायचं कळत नाही आपल्याला काही नाही आपल्याला काय चाललंय हे बी मिळ लागत नाही तर तुम्हाला सांगायचं काय की मी जी पद्धत वापरतो इथं मी जी माझ्या संपर्कात येणारे लोक असतात त्यांना ता। मी एक आपलं जीवन जीवन पद्धती त्यांना शिकवतो सांगतो की आपलं जीवन कसं जगायला पाहिजे आपलं आहार कसा असायला पाहिजे आपण दिनचर्या कशी असायला पाहिजे आपली दररोजची आपण काय करायला म्हणजे आपल्याला व्यवस्थित समाधान वाटतं आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे राहतं असं मी सांगण्याचा सा, प्रयत्न करतो त्यांच्याकडून करून घेतो ज्यांना आवड आहे ते लोक विचारतात बी सांगतात त्यांना बी आपल्या अनुभव आणि तर आज काय सांगतो तुम्हाला की म्हणजे नेमकं काय आहे जीवनपद्धती तर स्वानंदी जीवन विद्या नावाचं मी एक उपक्रम चालवतो त्या उपक्रमामध्ये हो की आपण कधी उठावं उठल्यानंतर काय काय करायचं आहार कोणता घ्यावा काय खावं काय खाऊ नये या विषयी सांगतो तर थोडक्यात मध्ये या जीवनपद्धतीमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं हो असेल तर तुम्ही मी, मी माझा फोन नंबर याच्यामध्ये देतो व्हिडिओच्या खाली तुम्ही तो फोन घ्या आणि मला विचारा आम्हाला पण याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या घरी राहा आणि मी, मी त्यामार्फत तुम्हाला कसं राहायचं काय खायचं काय नाही जे आपलं आरोग्य आणि आपलं जे मेंदूवरचे ताण आलेत ना ते ताण कसे कमी करता येतील त्याच्याविषयी मी तुम्हाला बोलावून सांगन म्हणजे ताण आले तर मंत्र कसा गणायचं ओंकार कसा करायचा आहार कसा घ्यायचा आपल्याला आपल्या आहारातले कुठले वर्ज्य पदार्थ करायचे याविषयी खूप काही माहिती खूप 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 तर तुम्ही जर ह्या उपक्रमात सहभागी झालात तर नक्कीच तुम्ही आनंदी राहाल निरोगी राहाल याची मला खात्री आहे तर मंडळी ही स्वानंदी जीवन विद्या म्हणजे नेमकं काय आहे ती तसं तर मी व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये थोडं 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 सांगणार आहे तुम्हाला असं सर्वांनाही पण जे का या उपक्रमाला जुळू इच्छितात सहभागी होऊ इच्छितात त्यांच्यासाठी मी प्रत्येक एक एक पार्ट देत असतो त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन तू मी असं काय करायचं काय करायची पूजा काय करावी का करा लागते याच्याविषयी सर्व काही माहिती दिल्या जाते तर मंडळी आपण बी यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपलं आरोग्य आपलं मन हे सगळं आनंदमयी करावं जीवन आनंदमयी करावं एवढंच तुमच्याकडून अपेक्षा आहे तर आपण हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत